ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अन्यथा मंगळवारपासून पुन्हा आंदोलन छेडू माणुसकी फाउंडेशनचा आयजीएम जी एम प्रशासनास इचारा चार दिवसापूर्वी इचलकंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेला अनोळखी रुग्ण पुन्हा शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला त्यामुळे माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास मंगळवार पासून आंदोलन छेडण्याचा इशारा माणुसकी दिला आहे शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय परिसरात अंदाजे वर्षीय पुरुष काही दिवसापासून एकाच जागी बसून होता त्यास चालता येत नसल्याने तसेच त्याची प्रकृती खालावत चालली होती भागातील काही नागरिकांनी या संदर्भात माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानुसार बुधवारी दुपारच्या सुमारास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या फिरस्त्या वृद्धाला रेस्क्यूद्वारे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा के प्रयत्न केला पण कोणीच न मिळाल्यामुळे संबंधित स्टेशनमध्ये सदर व्यक्तीबाबत माहिती देण्यात आली परंतु रुग्णालयात दाखल केलेली व्यक्ती शुक्रवारी पुन्हा पोस्ट कार्यालय परिसरात अत्यंत वाईट अवस्थेत दिसून आली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर माणुसकी फाउंडेशनचे पदाधिकारी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आले त्यांनी त्या व्यक्तीला चालताच येत नसल्याने रुग्णालयातून पुन्हा येथे कशी काय जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला यावेळी रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील सी सी टी व्ही तपासण्याची मागणी केली त्यावेळी सर्वच कॅमेरे पूर्णतः बंद असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी येत्या मंगळवारपर्यंत संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी माणुसकी फाउंडेशनचे रवी जावडे इम्रान शेख चेतन चव्हाण रक्तीय रॉय दीपक पाटील ओंकार सुतार सोमनाथ बन्ने यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इचलकरांजून निखिल भिसे